नमस्कार. सुधाज फूड रेसिपीमध्ये आज आपण खास आग्रहास्तव सोलापूर येथील सुप्रसिद्ध उपहारगृहामध्ये मिळणाऱ्या सांबारची रेसिपी पाहणार आहोत, जे अतिशय चविष्ट आणि फ्री असतं बरं का. तर त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे. पहिल्यांदा आपण ती स्वच्छ धुवून घेऊयात, कारण किराणा मालच्या दुकानामध्ये त्याला भरपूर पावडरी लावून ठेवलेले असतात. चांगली चोळून आपण ही धुवून घेऊयात आणि वरचं पाणी काढून त्यामध्ये दुसरं चांगलं पाणी आपण घालूयात. जितकी डाळ आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे. बघा, आता ही 2 मिनिट आपण अशीच भिजू देऊयात. तोपर्यंत इथे मी एक मोठा कांदा आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत, हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आपण आता ह्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. जर तुम्ही मिक्सरचा उपयोग करणार असाल तर ह्याचे मोठे मोठे तुकडे जरी ठेवलात, 1-2 भाग करून हे खालचे बाजूचे हे जे असतं, हे जर टोमॅटोचा हा खालचा भाग ठेवला तर ॲसिडिटी वाढते, त्यामुळे कधी देखील टोमॅटो चिरताना हा खालचा भाग काढून टाकायचा आहे. आता मी इथे चॉपरमध्ये एकदम बारीक चिरून घेणार आहे. जर तुम्ही मिक्सर वापरणार असाल तर तुम्हाला बारीक चिरण्याची गरज नाही, एवढे मोठे तुकडे आपण डायरेक्ट शिजवू शकतो. चॉपरने अगदी 1 मिनिटामध्ये मस्त बारीक कांदा टोमॅटो चिरला जातो. बघा, मस्त बारीक कापला गेलेला आहे. आता आपण हे कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण ही जी आपण डाळ इथे भिजत ठेवलेली आहे त्यामध्ये काढून घेऊयात. एकदम मस्त झालेला आहे. प्युरी केलं की मग अगदीच दाताखाली काहीच येत नाही, त्यामुळे इथे आपण बारीक चिरून घेतलेलं आहे. बघा, आता यामध्ये आपण 1 चमचा भरून हळद पावडर छोटा चमचा आणि 1 चमचा हिंग पावडर घालूयात आणि याला छान मिक्स करून घेऊयात, म्हणजे याचा रंग आणि वास दोन्ही देखील सुंदर येतात. आता आपल्याला हे कुकरमध्ये छान शिजवून घ्यायचं आहे पूर्ण डाळ आपली शिजेपर्यंत. बघा, छान डाळ शिजलेली आहे. प्रेशर उतरल्यानंतर मी हे बाहेर काढलेलं आहे आणि मस्त मऊसूत असं झालेलं आहे. तरी देखील ह्याच्या खाली जे काही एक्स्ट्रा पाणी राहिलं असेल ते थोडंसं आपण वाटीत काढून घेऊयात आणि आपल्याला ही डाळ आता छान घोटून घ्यायची आहे. अगदी थोडंच पाणी राहतं शिल्लक, पण ते काढूयात. जर डाळीमध्ये हे पाणी तसंच ठेवून घोटलं तर डाळ नीट घोटली जात नाही, त्यामुळे काढून घेतलेलं आहे. किंवा तुम्हाला हे जर असं घोटलेलं आवडत नसेल तर तुम्ही ही डाळ डायरेक्ट मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता. आणि डाळ घोटून झाल्यानंतर हे जे एक्स्ट्रा वॉटर होतं ते त्याच्यामध्ये आपण मिसळून टाकायचं आहे. आता कढईमध्ये 1 डावभर तेल घेऊयात आणि तेल तापलं की मोहरीचे दाणे टाकूयात आणि मग मोहरी तडतडायला लागली की गॅस एकदम बारीक करू. त्यामध्ये जिरे, लाल मिरच्या आणि भरपूर असा कढीपत्ता आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. हळद पावडर आणि हलकंसं परतून घेऊयात. गॅस मोठा असेल तर मिरचीचा रंग बदलतो आणि कढीपत्ता देखील करपून जातो. आणि लगेचच यामध्ये आपण घोटलेली डाळ मिसळूयात. बघा, मस्त ठीक आहे हे, पण आपल्याला याचं सोलापूर स्टाईल सांबार बनवायचं आहे, त्यामुळे आपण याच्या दुप्पट आता पाणी याच्यामध्ये मिसळणार आहोत. थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि ज्या डब्यामध्ये आपण डाळ घोटली होती त्यामध्ये मी हे पाणी घालून घालते, म्हणजे कारण त्याला जी लागलेली डाळ असते ती देखील सगळी यावी सांबारामध्ये. म्हणून बघा, भरपूर आता जरी आपल्याला हे पातळ वाटत असलं, जसजसं ही सांबार उकळायला लागेल तसतसं हे दाटसर बनत जातं. आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले मिसळणार आहोत. बॅडगीचं लाल तिखट 2 चमचे मोठे भरून घालायच्यात, म्हणजे रंग मस्त लाल येतो आणि इथलं सांबार जास्त तिखट नसतं, गोडसर असतं, त्यामुळे 2 चमचे बॅडगीचंच तिखट वापरलेलं आहे. आणि 1 मोठा चमचा भरून मीठ चवीनुसार. हे सगळं छान मिक्स करून घेऊयात आणि ह्याला 1 उकळी येऊ देऊयात. बारीकशी उकळी आली की त्यामध्ये 1 बुटुक चिंचेचा कोळ, म्हणजे साधारण 1/2 वाटी कोळ आहे, आणि तेवढाच गुळ, 1 मोठा खडा गुळाचा, याच्यामध्ये आपण मिसळूयात. आणि उकळल्यानंतरच आपल्याला हा चिंचेचा कोळ मिसळायचा आहे. आता मोठी उकळी आपल्याला येऊ द्यायची आहे ह्याच्यामध्ये,
बघा आता हे पूर्ण सांबारची उकळी आलेली आहे. आता हे सांबार जवळपास झालेलं आहे. शेवटी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे सांबार मसाला घालायचा आहे. कोणत्याही कंपनीचा घाला किंवा घरी बनवलेला सांबार मसाला घाला. हा फक्त फ्लेवरसाठी आहे किंवा हल्ली आता बाजारामध्ये 10 रुपयाचे छोटे पॅकेट मिळतात ते देखील वापरू शकता. त्यानंतर खूप महत्त्वाची टीप आहे की ज्याच्यामुळे जो सुगंध पसरलेला असतो ह्या उपहारगृहाच्या बाहेर, ते म्हणजे हिंग 1 पाव चमचा घ्यायचा आहे छोट्या वाटीमध्ये आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिसळायचं अशा पद्धतीने आणि मग ते पाणी आपल्याला हिंगाचं या सांबारामध्ये मिसळायचं आहे आणि हे सर्वात शेवटी करायचं आहे ज्याच्याने सुगंध इतका सुंदर येतो. आणि अगदी बारीक गॅसवर आता आपल्याला ह्या सांबारला उकळायचं आहे आणि जेव्हा आपण इडली वडा बनवतो तेव्हा एक वडा जो असतो तो याच्यामध्ये ह्या उकळणाऱ्या सांबारमध्ये टाकून ठेवायचा म्हणजे अगदी परफेक्ट सांबारची टेस्ट येते, टेक्स्चर येतं. आज मी या सांबारसोबत डोसा बनवलेला आहे. चटणीची आणि भाजीची रेसिपी आपण यापूर्वीच पाहिलेली आहे. तर आता ही सांबारची रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय.